जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा। ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानेश्वर महाराज येथे मंगल करतात। हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो व स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो। देवा तुची गणेशु सकल मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी। वरील विशेषणांनी युक्त अशा देवा सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस। निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज ऐका। हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपु निर्दोष मिरवत असे। संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे। स्मृती तेची अवयव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा। आता शरीराची ठेवण पहा, मनवादिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव होत। त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत। अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची। 18 पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत। त्यात प्रतिपादिलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्याची कोंदणे होत। पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे। उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम तंतू होत। देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी। पहा, कौतुकाने काव्य नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागरे असून त्या अर्थरूप आवाज रुंझुणत असतात। नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली। कारण त्यात प्रतिपादिलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता त्यांचा बारकाईने विचार केला असता यामध्येही निवडक वेचांची काही चांगली रत्ने आढळतात। तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका। तेथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी कमरेला बांधलेला शैला शोभत आहे व याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत। देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनमुनी विसंवादे धरिती आयुधे हाती। पहा, सहा शास्त्रे म्हणून जे म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्यातील म्हणजे त्याच्या हातातील शस्त्रे आहेत। तरी तर्कुतोची फरशु नीती भेदु अंकुशु वेदांतु तो महारसु मोदकु मिरवे। तरी कणाद शास्त्र रूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे, गौतमीय न्यायदर्शन रूपी हातात प्रमाण प्रमेयादी षोडश पदार्थांचे तत्व भेदरूपी अंकुश आहे, व्यासकृत वेदांत सूत्र रूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक शोभत आहे। एके हाती दंतु जो स्वभावता खंडितु तो बौद्ध मत संकेतु वार्तिकांचा। बौद्ध मताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेले बौद्ध मत हाच कोणी स्वभावत खंडित झालेला दात तो पातंजल दर्शन रूपी एका हातात धरलेला आहे। मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू। मग
म्हणजे बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय व जैमिनीकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा गणपतीचा हात होय. देखा विवेक वंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. पहा ज्या गणपतीच्या ठिकाणी सोली व ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ अति निर्मळ व बरे वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे. तरी संवादू तोची दशनू जो समत शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. तर प्रश्नोत्तर रूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. मज अवगमलिया दोनी मी मांसा श्रवण स्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच मदरूपी अमृत असून मुनी हे भ्रमर त्याचे सेवन करतात. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैत द्वैत तेची निकुंभ सरिसे एक वटत इभ मस्तकावरी. वर सांगितलेल्या श्रुती स्मृत्याधिकात प्रतिपादलेली तत्वे हीच गणपतीच्या अंगावरील तेजदार पोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्य बलाने तेथे एकत्र राहिली आहेत. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली ईशवास्यादी दशोपनिषद रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभतात. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. ओंकाराची प्रथम अकार मात्र हे गणपतीचे दोन पाय असून दुसरी उकार मात्र हे याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्र हाच याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. हे तिन्ही एक वटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपे नमिले आदि बीज. ह्या तिन्ही मात्र एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी ओंकार रूप गणपतीला मी श्री गुरुकृपेने नमस्कार करतो. आता अभिनव वाग्वी लासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमस्कारिली मिया. आता गणपतीला वंदन केल्यावर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वागर्थ व कला यांची देवता आहे व जिथे सर्व जग मोहून टाकले आहे त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो. मजरुदयी सद्गुरु जेने तारी लोहा संसार पुरु मनोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. ज्या सद्गुरूंनी मला संसार पुरातून तारिले ते माझ्या हृदयात आहेत म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे.